ठामपणे मांडू आणि जे अध्यक्ष आहेत या कृती समितीचे ते थोडा वेळात इथे त्यांना मांडेल. मी कृती समितीचे अध्यक्ष शुभम मुळीके जे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत चंद्रपूर जिल्ह्यात ते त्यांचं मत मांडेल. शुभम सर्वांना नामवंत हायस्कूल आहे आणि ती पुन्हा अजून नामवंत झाली ह्या प्रकरणामुळे. इन्फंट जीजस कॉन्व्हेंट स्कूल राजुरा ही आणि ह्या संस्थापक ह्या हायस्कूलचे संस्थापक आहे अरुण धोटे, सुभाष धोटे, हे सर्व यांच्या विरोधात आपण मोर्चा काढत आहोत आणि आपल्याला माहितीच आहे आपण कशासाठी जमलो आहोत. पण मला एकच म्हणायचं आहे, ठीक आहे, आमची एक मागणी होती आरोपी काय तुमच्या कोर्टामध्ये केस चालू असेल मान्य करतो, पण ह्या सुभाष धोटेला बोलायची काय गरज होती? तुझा जर पोरीवर एखाद्यानं असं म्हटलं असतं तुझा मोर्चे काढून राहिला असता का सुभाष धोटे? हे माझं मत आहे. कारण तुम्ही असं वक्तव्य बोलले का आमच्या आदिवासी मुली पैशासाठी तक्रार करतात, हे तसली भाषा आहे तुझी? आमच्या पैशासाठी इथं तक्रारी करतात का? इतिहास नाही आहे आमच्या मुलांनी कधी कोणा मुलीवर नजर टाकली असेल. आमचा आदिवासी समाज कधी तुम्हाला बातम्या मिळणार नाही का एखाद्या कधी एखाद्या मुलीवर बलात्कार केला असेल आणि हे नालायक लोक म्हणतात त्या पैशासाठी काय आम्ही रिपोर्टच येतो. म्हणून गुन्हेही आमच्यावर आहे, पण आम्हाला अजूनही ॲट्रॉसिटी ॲक्ट समजला नाही. ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला, आरोपी मोकळ फिरत आहे आणि आमच्या माहितीनुसार असं झालं की त्याला आत्मदेश नाही केला तर भेद मिळत नाही हे काय हवा? हे आम्ही त्याला प्रश्न विचारायला नको का? प्रशासन दबावाचे शासन दबावाचे मोर्चे का शांततेत? अरे शांततेत कसं काढू आम्हाला याचं उत्तर द्या. तुम्ही दाखल झाला, तुम्ही अटक केली काऊन नाही? कोण नाही आमदार आहे, नाही जिल्हा, नाही काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे कोण? आजोबा छोटे तुमच्यासारखा सामान्य आपल्यासारखा सामान्य त्याला अटक व्हायला नको पाहिजे का? इथं कोण उत्तर दिली असं कसं का? आम्ही का बांगड्या घातल्या आहो का? सुभाष धोटे अरुण भट आता ठीक आहे. अहो खूप जाहिराती करते मुलींना वाचवा, मुलींना जन्म घाला, गर्भपात करू नका. अहो आम्ही मुलींना जन्म घालू ठीक आहे, पण या 7 वर्षाच्या पुढे बलात्कार होऊ राहिला याची सुरक्षा कोण घेईल? कसे जन्माला येईल मुलीवर? आता एक पालकांमध्ये भीती निर्माण झाली की आता आपल्या मुली होस्टेलवर टाकायच्या नाही, याची सुरक्षितता कोण घेईल? हा एक महत्वाचा प्रश्न आहे का? नाही याच्यासाठी सरकारनं कोणतं पाऊल उचललं? शोभाताई फडणवीस तिथं गेल्या, पण तिथं झाल्याच्या घरून फोन केला असता की बेटा देवेंद्र हे एवढं प्रकरण झालं रे, तर तुमच्याच नाते तुमच्या म्हटलं तर बेटा देवेंद्र पाहिजे आमच्या राजकारण कारण का आमच्या नावावर? अरे म्हणजे काही भीषण बेशर्मीची काही फत आहे का? नाही म्हणजे सर्व जण शोभाताई फडणवीस बीजेपीच्या काँग्रेसचे सर्व हे करत आहेत, पण ठीक आहे ना शोभाताई एवढी करत आहे तर फोन लावून सांगायची असत्या का? हे तू काय काही स्टेटमेंट नाही कोणाचं. मी तर ह्या जिल्ह्यात हा जिल्ह्यातला पालकमंत्री सुधीर भाऊ मुंडेकर आहे, काम चांगलं आहे, व्यक्तिमत्व विकास ऊर्जा त्याबद्दल काही बोलत नाही, पण एवढे स्ट्रॉंग आपल्या मंत्रिमंडळाचे सेकंड नंबरचे मंत्री असताना सुद्धा तुम्ही कारवाईसाठी काय हे करत नाही, सपोर्ट करत नाही. तुमचं स्टेटमेंट आहे ठीक आहे कारवाई करू, पण कधी? हा एक महत्वाचा मुद्दा आहे का नाही? हजरत भैया आपल्या केंद्रामध्ये गृह राज्यमंत्री आहे, पोलीस काय नाही, कोणाला काही पडलं नाही. आपलं प्रत्येक जण राजकारण करत आहे, फक्त तुमचा आमचा वापर करून हे काय कधी लक्षात येईन आपल्याला हे समजत नाही. प्रत्येक जण आपापल्या याच्यात आपण लढत आहोत, ते सर्व राजकारण करत आहे. तो त्याचं नाही बोलत, तो त्याचं नाही बोलत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या घटनांवर का भीती असेल याचं कोणाला काही घेणं देणं नाही. आणि तरी मग आमच्या मग आमचा साधा मोर्चा काढत होतो पाहिला रे, थोडं शांततेत घ्या, थोडं काही झालं नाही पाहिजे, जे वाचले पाहिजे हे कोणती भावना झाली? हे तो अजून काही शांततेतच काढला आहे, असं तर काही झालंच नाही. पण माझं हेच म्हणणं आहे त्या सुभाष धोटेला अटक झाली काहून नाही, कारण पोलीस साहेब, इन्स्पेक्टर साहेब असेल, एस पी साहेब असेल, माझं एकच म्हणणं आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाल्यावर अटक झाली काहून नाही? त्याला जर वेळ झाली नाही तर वेळ झाली नाही तर आतमध्ये आले पाहिजे होता. तो नाही आमदार आहे, नाही काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे, तो सामान्य माणूस आहे. तुम्ही कशाचा बोलावत नोकात सोडलेला आहे? हा आमच्या पहिल्या प्रशासनाला प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलो आहोत त्या सुभाष धोटेला अटक करण्यासाठी, त्या अरुण धोटेला अटक करण्यासाठी. याची कारवाई का केली?
पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न आहे, निषेध पहिला चंद झाला पाहिजे पोलीस प्रशासनाला माझा पहिला प्रश्न आहे, त्या आदिवासी सरकारला प्रश्न आहे, तुम्हाला खरंच आदिवासीचा पुरता असेल ही काय एफ आर कॉपी काही करत नाही, एफ आर कॉपीचा तुमच्या फेकून गेला एफ आर कॉपी, नुसता फायदा घेत आहे तुमचा। हे कधी आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री लाखानं वोट आदिवासी समाज देते, लाखानं काम झालं तर यायचं, भीक मागायला यायचं, आम्हाला आपण मोठ्या भाबड्यान दार फेकले पैशाला गुट फेकला का झालं गेली आपली इमानदारी, आता तरी दाखवून घ्या त्यांना कारवाई नाही केली। सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, हंसराजी अहिर आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे गृह राज्यमंत्री असताना ते का बरं प्रेशर आणत नाही? खरं तर आदिवासी हा जिल्हा चंद्रपूरचा आदिवासी जिल्ह्याचा आहे, आदिवासी समाजात आहे, पण आमच्यावर अशी वेळ येते की आम्हाला मोर्चे काढायला लागत आहे। एखाद्या नेत्याच्या एखाद्या मंत्र्याच्या जर घरी अशी वेळ आली असती तर मोर्चे काढला असता का तो पुन्हा अटक केली असती? म्हणून आमची मागणी आहे की आरोपीची सीबीआय चौकशी करून न्याय हे जे प्रकरण आहे हे फासल्यात न्यायालयामध्ये चालू करावं, ही आमची मागणी आहे। आणि जर हे काही पोलीस मंत्री आमचे काही सहकार्य करत नसेल, आमच्या सुधीर भाऊ आम्ही आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे आम्ही त्याला म्हणत आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर आम्हाला मदत केली नाही तर आमची तुमच्या विरोधात आम्ही तुमचा प्रचार करू, पण आमचा आदिवासी समाज आता शांत बसणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पण आमची पुन्हा एक महत्वाची मागणी आहे की अरुण भोकेला सुभाष भोकेला अटक झालीच पाहिजे, आहे सांड्यासारखा हिरक कसा आहे फेकला मी, म्हणजे आम्ही उत्तर मागायला नको का? मला सांगा तुम्ही हे हा एवढा जो समाज आहे कोणत्या आशेने आले आहे? चला बा आता जिल्हा स्तरावर मोर्चा आहे, काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी निर्णय होईल, काहीतरी उपाय नाही, असे कळ मोर्चे कारण मोर्चेच काढत राहतात का? आता आपल्या इथून काहीतरी निर्णय घेऊन जात आहे। आमची टीम शिष्टमंडळ आमचे जातील, कलेक्टर साहेबाशी बोलतील, आम्ही चर्चा करू का आहे ते नंतर तुम्हाला इथे जाहीर करू। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या समाजातील आदिवासी नेते एवढे भंगार झाले आहे, भंगार ओ का करतो? एक चकार शब्द काढायला तयार नाही, चकारचे हे माणसं असे एक विधानसभेत एक बोलत नाही। एवढा आदिवासी समाजावर अन्याय झाला, एवढा बलात्कार झाला, आम्ही काय संपूर्ण आदिवासी नेत्यांचा आम्ही निषेध करतो, इथे निषेध करतो पाहिजे होता खरं तर तू नाव एक दुसऱ्या नाव होतं कसा मंत्री कोण बनवला का? आणि असेच लोक मंत्री बनव, काही समजलं नाही पाहिजे, काही त्याच्यात कोणतेच समजत नाही, असे लोक मंत्री बनवते खरं तर त्याचं काम होतं का रे सुभाष? तू कसा काय असा नेता लोक काय केला? त्यानं देवाला फडणवीसाला सांगायला पाहिजे होतं की फडणवीस साहेब हा आमच्या मुलीला असं असं म्हटला, तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या, काही नाही काही ॲक्शन नाही। म्हणजे असे लोक आपल्या समाजाचे नेतृत्व जर करतील तर काय होणार आहे? नुसते मोर्चे काढणार काय होणार आहे? हे घरचूर जिल्ह्याचे प्रतिनिधी आपले अंग्रेज जिल्ह्यात मला माहिती भेटली चंद्रपूर जिल्हा आल्या कुठे गेल्या आहे याव त्यांना मी प्रश्न विचारतो इथं, तुम्ही काय गप्पा आहे? तुम्ही म्हणजे फक्त स्वतःच्या साठ्यासाठी राजकारण तुम्ही आदिवासीवर करता, पण फायदा मात्र स्वतःचा बघता, हे कुठली नीती तुमची? म्हणजे एवढे म्हणजे एवढं निर्लज्जपणाचा करण घातला ह्या लोकांनी तर म्हणजे यांच्याबद्दल म्हणजे काय बोलावं काय समजतच नाही। म्हणून आपल्याला समजलं पाहिजे कोण्या नेत्याला कधी आणि का म्हणजे काय आपण त्याला हे केलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्याला जाणे, चौकशी करणे, व्हिजिटा देणे, कधी व्हिजिट देत नाही काही देत नाही, आमची इथं मागणी आहे त्या प्रकल्प अधिकाराला इथंच्या इथं निलंबित करा, आताच्या आता निलंबित झालं पाहिजे, तर समजू आम्ही धमक असेल आदिवासी मंत्र्यामध्ये राज्यमंत्र्यामध्ये अमरीश रात्रामध्ये सुधीर मुनगंटीवार धमक असेल, आताच्या आता यांना निलंबित करा, लाच मारून हकून द्या ना, यांचं कोणतं काम आहे इथं ऑफिसमध्ये निसते बसायचं काय खातच काम आहे का? आमच्या मुलीचं संरक्षण कोण करेल? जेवणामध्ये गुंडी चौशी घेता तो पहिलं काम आहे जेवण की गृहपालाला चालणं, त्याला गुंडी येऊ द्या पहिलं, पहिले पोलिसांनी गुन्हे दिले तुम्ही, हे याचं नियंत्रण कोण ठेवे? मग याचं तर कोणाचं नियंत्रण हवं की नाही? म्हणून ह्या सर्व मागण्या आमच्या इथे प्रकल्प अधिकार निलंबित करा, आदिवासी डिपार्टमेंटला बोगस भंगर कारभार आहे, कोणाचं नियंत्रण नाही काय नाही, म्हणजे नुसतं राजकारण करायचं हे कधीपर्यंत तुम्ही सहन करणार आहात याचा सुद्धा आम्ही निषेध